मित्रांनो तुमचं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यादीमध्ये जर नाव असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमची आधारची के वाय सी त्यालाच आपण आधार प्रमाणीकरण कसं करायचं हे सर्व काही स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा तुम्हाला तुमचं सी एस सी पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे आणि सर्व बॉक्समध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना असं सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यावर टिक करून घ्यायचं आहे म्हणजे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल विशिष्ट क्रमांक किंवा आधार नंबरने तुम्हाला इथं ज्याची केवायसी करायची आहे तर त्यांचा आधार नंबर किंवा विशिष्ट क्रमांक टाकायचा आणि सर्चच्या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर आपण आजच्या केसमध्ये बघणार आहोत आधार नंबरने तुम्हाला केवायसी कशी करायची सर्चच्या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हा जो काही पहिला ऑप्शन आहे बघा इज आधार तर त्यावर तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर सिलेक्टमध्ये बघा इथं जो काही डॉट देण्यात आलेला आहे बघा इथं तुम्ही डिटेल पाहू शकता आधी तीच डिटेल तुमच्या एका तुम्ही व्हेरीफाय करा ठीक आहे बघा इथं आधारची केवायसी सध्या झालेली नाही त्यामुळे क्रॉस येत आहे ठीक आहे तर बघा इथं सिलेक्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इथं जो काही पहिलाच ऑप्शन आहे यस तर परत तुम्हाला यस या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला डिटेल बघून घ्यायची तुमची सेविंग अकाऊंट लोनचं अकाउंट कोणतं त्यानंतर ओक्या बटनावर तुम्हाला Customer, okay 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 क्लिक करून घ्यायचं आहे खाली बघा इथं ओके बटन देण्यात आलेलं आहे ठीक आहे तुम्हाला व्यवस्थित इथं माहिती पाहून घ्यायची त्यानंतरच तुम्ही यश या बटनावर क्लिक करून घ्या ठीक आहे तर बघा इथं ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबरमध्ये तुम्हाला एक मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही आधार ई के वाय सी ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्याआधी बघा तुम्हाला डिक्लरेशन जे काही देण्यात आलेलं वरती आणि खालती तर दोन्ही असेप्ट करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्याकडं तो मोबाईल नंबर असला पाहिजे कारण तुम्हाला केवायसी केल्यानंतर कळणार आहे की वाय सी झाली का नाही त्या मॅसेज येतो त्याच्यावर के वाय सी बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथं दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत ओ टी पी आणि बायोमेट्रिक जर तुमच्या आधारला मोबाईल लिंक असेल तर ओ टी पी करा नाहीतर मग बायोमेट्रिक या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे बायोमेट्रिक या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं डिव्हाइस असलं पाहिजे बायोमेट्रिक बायोमेट्रिक डिव्हाइस असल्यावर तुम्हाला आता काय करायचं इथं थंब कॅप्चर करायचं आहे कस्टमरचा व्हॅलिडेट काही बटन देण्यात आलेलं आहे यावर क्लिक करायचं आहे ठीक थी? आहे यावर क्लिक ला कर बघा इथं तुमचा थम स्कॅन होईल ठीक आहे बघा इथं थम लागलेला नाही आहे परत तुम्ही इथं ट्राय करून घेऊ शकता तर बघा व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचं आहे तुमचा जर थम स्कॅन केला तर मग तुम्हाला यशस्वी इथं केव्हाशी झालेली दिसणार आहे ठीक आहे जर कस्टमरचा इथं जो काही अंगठा आहे हा जर यशस्वीरित्या स्कॅन झाला तर मग तुमची स्क्रीनवर केवायची पूर्ण झाली याचा मेसेज येणार आहे त्यानंतर तुम्ही प्रिंट या बटनावर क्लिक करून याची रिसिप्टसुद्धा कस्टमरला देऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला महात्मा ज्योतुराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदानासाठी अशा प्रकारे तुम्हाला वाय सी करून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद